हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी मानसी वीरा बणभे डोंबिवली एमआयडीसी केंद्र आम्ही 2003 पासून वाकुंगडे आहोत. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो 2016 आहे. माझी काकी ऑफ झाली होती आणि तिच्या कार्यासाठी मला गावाला जायचं होतं. तर आम्ही दोघी बहिणी आम्ही माझी मोठी बहीण आणि मी गावाला गेलो आणि कार्य झालं आणि दिवशी सकाळी आम्ही निघालो यायला तर खूप पाऊस होता. इकडे रस्ते वगैरे सगळे बंद होते. तर आमचं गाव म्हणजे कोकण राजापूर तिकडे. तर राजापूरच्या डेपोमध्ये आम्ही आलो आणि माझी बहीण बोलते की आपण एसटीने जाऊया. मी बोलली नाही आपण ट्रेननी जाऊया कारण खूप पाऊस पडतोय आपण ट्रेनने गेलं बरं. आणि मग माझ्या बहिणीला मी ती ट्रेन एसटी मध्ये चढायला गेली तिला मी ओढत घेऊन दुसऱ्या ट्रेनच्या इकडे निघाली की आपण याने जाऊया म्हणून. तर मग आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि तिथे बघितलं तर गाड्या लेट होत्या कारण रस्ते सगळे बंद झाले होते आणि गर्दी पण ट्रेनला खूप होती. 1-2-3 तास गाड्या लेट होत्या. आणि नंतर मग आम्ही एक ट्रेन आली आणि त्याच्यामध्ये आम्ही चढल्यानंतर फुल ट्रेन भरली होती अगदी कचकचावून. काही म्हणजे कुठे बसायला जागा नव्हती. माझ्या बहिणीला जागा मिळाली आणि मी उभीच होती. तर मी असे एक क्षणात म्हटलं की बापू एवढा लांबचा प्रवास मी आता उभ्याने कसं करायचं कारण कोणी तर उतरू शकत नाही. सगळे तर ट्रेन फुल आहे याच्यामध्ये मध्ये कोणी उतरू शकणार नाही. आणि मी असं म्हटल्याबरोबर ती एक माणूस होता तो उठला आणि तो बोलला ताई तुम्ही इथे बसा मी पुढच्या डब्यामध्ये जातो. मला ना काही कळेना झालं. तर माझी बहीण बोलली की असं कसं झालं की तो माणूस उठून का गेला अचानक. मी म्हटलं हे बघ तुला काय सांगू मी बापूला फक्त असं बोलली की मी एवढा लांबचा प्रवास कसा करू 10-12 तासाचा प्रवास मी कसा करू. आणि तो माणूस तिकडे गेला आणि मला तिथे जी बसायला मी तिथे बसली. पुऱ्या ट्रेनमध्ये मी मुंबईला येईपर्यंत कोणीही एक सीट खाली झाली नव्हती. कुठेही जागा मला मिळाली नसती. पण बापूने त्या माणसाला उठून तिकडे लावून कसं माझी सोय केली त्यावेळेला खूप खूप अंबज्ञ बापू. आणि हे कसं की ज्या लोक रस्ते बंद झाले म्हणून सगळी माणसं पूर्ण ट्रेनला आली त्याच्यामुळे ट्रेनला खूप गर्दी झाली आणि आमची जशी ट्रेन झटकली तसं तिकडे डगर कोसळली गेली. त्याच्यानंतर 10 तास ट्रेन बंद होत्या आणि माझे मिस्टर मला फोन करतात की तू कुठेस. मी म्हटलं मी जवळजवळ पोहोचायला आली. माझे सासरचे लोकांनी मला फोन केला. मी म्हटलं हे बघा माझ्या पाठीशी बापू आहे त्यामुळे माझी काही काळजी करू नका. मी सुखरूप मुंबईला पोहोचली आणि माझ्या लहान मुलाला सोडून मी गावाला गेली होती. त्याच्यामुळे बापू मला वेळीच परत घेऊन आला. त्याला खूप काळजी होती सगळ्यांची. असाच बापू वेळोवेळी प्रत्येक शटडाऊनच्या संकटाला येतोच येतो. तुम्ही हाक मारा नका मारू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.